डोळे वाचायला जमलं की मन समजायला सोपं जातं। आधार आणि उधार दोन्हीत धार असते, जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते। स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध आहे, ते म्हणजे कष्ट। चांगले काम करताना कधी बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये आयुष्यात नाव कमवायची हिम्मत नसते। बिनशर्त माफ करणं आणि मनापासून माफी मागणं जमलं की आपण लगेच एक आनंदी व्यक्ती बनून जातो, मग जीवनात हवं ते मिळवणं फार सोपं होतं। एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे। ज्या व्यक्तीला तुमच्यातल्या नात्याची किंमत नाही अशा व्यक्तीला पूर्ण आदराने सोडून दिलं पाहिजे। विश्वास ठेवा, तिथे तुमची इज्जत कायम राहील आणि एक दिवस त्या व्यक्तीला तुमचं त्यांच्या आयुष्यात नसण्याची कमी ही जाणवेल। शून्याला किंमत तीच व्यक्ती देते जी कष्ट करून शून्यातून आयुष्य घडविते। दगडात फूल कोरायला आणि संस्कारात मूल वाढवायला सारखेच कष्ट घ्यावे लागतात। ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो व दुःख अर्धे होते तीच माणसं आपली जीवाभावाची असतात, बाकी फक्त जग आहे। आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद, धन्यवाद।